विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजीमधील चॅप्टर फोर कॉर्लेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्राईबिंग वर्ड्स क्रियापदांचे व विशेषणांचे चित्राशी परस्पर संबंध जोडणे या भागावरील प्रश्न सोडवणार आहोत यावरील सॅम्पल क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर्स चूज निवडा द करेक्ट ॲक्शन वर्ड योग्य क्रियावाचक शब्द रिलेटेड टू द गिवन पिक्चर दिलेल्या चित्राशी संबंधित असलेला ऍक्शन वर्ड निवडा आता यामध्ये चित्रातील मुलगी हसत आहे हसणे या क्रियेसाठी लाफ हा शब्द येईल याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे तीन क्राय मीन्स रडणे जंप मीन्स उडी मारणे लाफ मीन्स हसणे स्लीप मीन्स झोपणे आता ही मुलगी लाफिंग करत आहे म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन पुढील प्रश्न विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन विच ऑफ द कोणता गिवन पिक्चर चित्र इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन रिलेटेड टू च्या संबंधित ॲक्शन वर्ड क्रियावाचक शब्द यॉन जांभळी देणे या क्रियेसाठी कोणतं चित्र येईल आता कोणत्या चित्रातील मुलगी जांभळी देत आहे यामध्ये पर्याय क्रमांक दोन या चित्रातील मुलगी जांभळी देत आहे यॉन या शब्दासाठी हे चित्र येईल क्वेश्चन नंबर थ्री चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर चूज निवडा द प्रॉपर ऍक्शन वर्ड योग्य क्रियावाचक शब्द फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी चित्रातील मुलगा घोड्यावरती रपेट मारत आहे रपेट मारण्यासाठी राईड हा शब्द येईल याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे तीन ड्राईव्ह वाहन चालवणे सीट बसणे राईड घोड्यावरती रपेट मारणे रन पळणे याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट आयडेंटिफाय ओळखा द पिक्चर चित्र रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट रिलेटेड च्या संबंधित टू द वर्ड शब्द शॉर्ट आता शॉर्ट मीन्स बुटका आता यातील बुटका असलेला आता कोणत्या चित्रातील व्यक्ती शॉर्ट आहे याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन शॉर्ट मीन्स बुटका किंवा ठेंगणा नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट वर्ड दॅट डिस्क्राईब चूज द करेक्ट वर्ड दॅट डिस्क्राईब द पिक्चर चूस निवडा द करेक्ट वर्ड योग्य शब्द दॅट डिस्क्राईब्स वर्णन करणारा द पिक्चर चित्र चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा आता या चित्रामध्ये हा मुलगा दुःखी आहे म्हणून याच्यासाठी सॅड हा शब्द येईल याचा डिस्क्राईबिंग वर्ड आहे सॅड उत्तर पर्याय क्रमांक येईल चार नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड्स फॉर स्लेट चूस निवडा द करेक्ट डिस् डिस्क्राईबिंग वर्ड योग्य वर्णन करणारा शब्द फॉर स्लेट स्लेट मीन्स पाठी आता लिहिण्याची जी पाटी असते त्या पाठीचं वर्णन करणारा शब्द निवडायचा आहे पाठी क कोणत्या रंगाची असते येलो ब्लॅक रेड व्हाईट पाटी स्लेट ही ब्लॅक रंगाची असते म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन नेक्स्ट क्वेश्चन विच इज द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर विच कोणता इज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड योग्य वर्णन करणारा शब्द कोणता आहे फॉर द पिक्चर या चित्राचे चित्रामध्ये आईस्क्रीम दिलेलं आहे आईस्क्रीम कसं असतं कोल्ड थंड म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल एक नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट लेटर्स टू फाइंड द नेम ऑफ अँड एनिमल चूज निवडा द करेक्ट लेटर योग्य अक्षर टू फाईंड द नेम ऑफ अँड एनिमल फाइंड शोधा द नेम नाव अँड ॲनिमल प्राण्याचं आता इथं की दिलेली आहे याच्या चौकटीत अक्षर भरायचे आहेत त्यावरून एका प्राण्याचं नाव मिळेल आता मॅन की होईल फॅन की आता हे दोन शब्द बसणार नाहीत मंकी मंकी मीन्स माकड एम ओ मन की याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन ही अक्षर भरल्यानंतर आपल्याला मंकी हे अॅनिमल्स नेम मिळेल नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर आयडेंटिफाय ओळखा द ॲक्शन वर्ड क्रियावाचक शब्द विच इज नॉट सुटेबल कोणता शब्द या चित्राशी सुटेबल होणार नाही किंवा योग्य नाही आता चित्र पाहूया या चित्रातील हे बफेलोचं चित्र आहे आता याच्यासाठी ईट फ्लाय वॉक हिअर ईट मीन्स खाणे फ्लाय मीन्स उडणे वॉक मीन्स चालणे हिअर मीन्स ऐकणे आता ही बफेलो ईट करू शकते वॉक करू शकते हिअर करू शकते पण फ्लाय करू शकत नाही ती फ्लाय उडू शकत नाही म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर फर्स्ट सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर सिलेक्ट निवडा द करेक्ट ॲक्शन वर्ड योग्य क्रियावाचक शब्द फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्राशी आता या चित्रामध्ये ही मुलगी झोपलेली आहे झोपण्यासाठी या चित्रामध्ये मुलगी झोपलेली आहे आणि या चित्रासाठी शब्द येईल स्लीप स्लीप मीन्स झोपणे नेक्स्ट क्वेश्चन चूज द प्रॉपर डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर चूज निवडा द प्रॉपर डिस्क्राईबिंग वर्ड योग्य वर्णन करणारा शब्द फॉर द पिक्चर या चित्राचे योग्य वर्णन करणारा शब्द निवडा आता हा मुलगा स्केअर्ड अँग्री हॅपी ग्लॅड हा मुलगा रागवलेला आहे म्हणून अँग्री हा शब्द येईल याच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन विच वन इज नॉट अ डिस्क्राईबिंग वर्ड फॉर मिल्क विच वन कोणता नॉट अ डिस्क्राईबिंग वर्ड वर्णन न करणारा फॉर मिल्क आता मिल्क मीन्स दूध मिल्कचे वर्णन न करणारा शब्द पर्यायातून निवडायचा आहे व्हाईट हेल्दी क्रीमी स्ट्राँग मिल्क व्हाईट असतं हेल्दी असतं क्रीमी असतं स्ट्राँग नाही म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल चार नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट ॲन ॲक्शन वर्ड विच कोणता ऑफ द गिवन वर्ड दिलेला शब्द इज नॉट ॲन ॲक्शन वर्ड क्रियावाचक शब्द नाही दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द क्रियावाचक शब्द नाही कम गो जम्प हॅप्पी हॅप्पी हा ॲक्शन वर्ड नाही म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल चार नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर या चित्राचं सिलेक्ट अ निवडा द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड योग्य वर्णन करणारा शब्द फॉर द पिक्चर या चित्रामधील आता या चित्राचं योग्य वर्णन करणारा शब्द येईल हार्ड हार्ड मीन्स कठीण शार्प शार्प मीन्स धारदार म्हणून या चित्राचं योग्य वर्णन कर डिस्क्राईबिंग वर्ड येईल शार्प याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड जम्प विच कोणता ऑफ द गिव्हन पिक्चर दिलेल्या चित्रातील इज रिलेटेड टू च्या संबंधित असणारा द ॲक्शन वर्ड क्रियावाचक शब्द जम्प आता जंप मीन्स उडी मारणे आता उडी मार जंप या ॲक्शन वर्डशी रिलेटेड वर्ड येईल आता कोणत्या चित्रातील मुलगा जंप करत आहे तर पर्याय क्रमांक चार क्रमांक चार मधील चित्राशी संबंधित शब्द येईल जंप नेक्स्ट क्वेश्चन चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पेन चूज निवडा द प्रॉपर ऍक्शन वर्ड योग्य क्रियावाचक शब्द रिलेटेड टू पेन पेनच्या संबंधित योग्य क्रियावाचक शब्द निवडा आता पेनने आपण काय काय करतो रीड हा शब्द बसू शकत नाही सी हा पण शब्द बसू शकत नाही राईट पेनने आपण लिहितो लिहिण्याची क्रिया करतो म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द करेक्ट डिस्क्राइब्स द मॅन सिटिंग अंडर द ट्री विच कोणते विच वर्ण कोणता शब्द करेक्टली डिस्क्राईब योग्य वर्णन करणारा द मॅन या माणसाविषयी सिटिंग अंडर द ट्री झाडाखाली बसलेल्या आता इथं झाडाखाली बसलेला हा वृद्ध माणूस आहे यासाठी आपण बिझी यंग ओल्ड अँग्री यामध्ये ओल्ड हा शब्द वापरू शकतो याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन ओल्ड मॅन नेक्स्ट क्वेश्चन विच वर्ड इज नॉट ॲक्शन फॉर थिंग इन द पिक्चर विच वर्ड कोणता शब्द इज नॉट ॲक्शन वर्ड तो क्रियावाचक शब्द नाही फॉर द थिंग या चित्रातील फॉर द थिंग इन द पिक्चर या चित्रातील वस्तूसाठी कोणता ॲक्शन वर्ड नाही कॅच कट थ्रो हिट याच्यामध्ये कट हा श ॲक्शन वर्ड या चित्राशी संबंधित बसू शकत नाही कारण बॉल आपण कॅच करतो थ्रो हिट तर बॉलसाठी कॅच थ्रो हिट हे ॲक्शन वर्ड योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ॲक्शन शोन इन द पिक्चर विच ऑफ द गिवन वर्ड्स कोणता दिलेला शब्द करेक्टली शोन करेक्टली योग्य शोज दाखवलेला आहे द ॲक्शन ॲक्शन क्रिया शोन इन द पिक्चर इन द पिक्चर चित्रामध्ये पुढील चित्राकरता पुढील चित्रातील कृतीसाठी कोणता ॲक्शन वर्ड योग्य आहे आता या चित्रामध्ये हा मुलगा काय करत आहे स्टूल ढकलत आहे ढकलणे यासाठी पुश हा शब्द आहे त्याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन पुश मिस ढकलणे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फ्रूट्स इज सौर विच कोणते द फ्रुट्स फळ इज शोर सोअर मिस आंबट कोणते फळ आंबट आहे आता इथं चिक्कू बनाना ऑरेंज एप्पल चिक्कू बनाना ऑरेंज एप्पल आता पर क्रमांक तीन ऑरेंज हे आंबट है सोअर है नेक्स्ट क्वेश्चन चूज द पिक्चर दैट डिस्क्राइब द वर्ड हार्ड चूज द पिक्चर दैट डिस्क्राइब द वर्ड हार्ड चूज निवड़ा द पिक्चर चित्र डिस्क्राइब द वर्ड हार्ड हार्ड या शब्दाचे वर्णन करणारे चित्र निवडा आता हार्ड रौक। रौक खड़क। खड़क हार question, What, काय असतं रॉक रॉक मीन्स खडक खडक हार्ड असतो म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द गर्ल डुईंग इन धीस पिक्चर हॉट काय इज आहे द गर्ल मुलगी डुईंग करण्याची क्रिया इन धीस पिक्चर या चित्रातील मुलगी काय करत आहे या चित्रातील मुलगी काउंटिंग करत आहे मोजत आहे म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे तीन नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द बॉय इन दिस पिक्चर डुईंग व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग या चित्रामधील मुलगा कोणती कृती करत आहे आता हा मुलगा काय करतोय झाडतोय स्वीपिंग द फ्लोअर झाडण्याची क्रिया करतोय म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे चार नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर क्यू चूज निवडा द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड योग्य वर्णन करणारा शब्द फॉर क्यू क्यू मीन्स रांग रांगेचं योग्य वर्णन करणारा शब्द आता ही रांग कशी आहे हॅप्पी लॉंग हेवी टॉल आता ही लॉंग क्यू आहे म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन व्हॉट इज द काऊ डुईंग इन दिस पिक्चर चूस निवडा करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय व्हॉट इज द काऊ डुईंग काऊ काय करत आहे इन दिस पिक्चर या चित्रामध्ये आता इथं काऊ चरत आहे द काऊ इज ग्रॅझिंग याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट लेटर्स टू गेट द नेम ऑफ अ बर्ड चूस निवडा द करेक्ट लेटर योग्य अक्षर टू गेट द नेम ऑफ बर्डस त्यापासून पक्षाचं नाव तयार होईल आता इथं कॉक दिलेलं आहे पुढं कोणता शब्द लावावा लागेल या पर्यायामधून वीट पी ग्रॅम बिन आता पी कॉक पी ई ए हा शब्द जर आपण इथं लिहिला पी कॉक पिकॉक हे बर्ड्स नेम येईल म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल दोन नेक्स्ट क्वेश्चन पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर गिवन ॲक्शन वर्ड पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर द गिवन ॲक्शन वर्ड पीक आउट द पिक्चर चित्र निवडा विच इज सुटेबल सुटेबल योग्य ठरणारे फॉर गिवन ॲक्शन वर्ड दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठी आता ॲक्शन वर्ड दिलेले आहेत क्लोज ओपन रीड आता क्लोज बंद करणे ओपन उघडणे रीड वाचणे आता हे शब्द हे ॲक्शन वर्ड कोणत्या चित्रासाठी आहेत तर पर्याय क्रमांक दोन बुक बुक आपण क्लोज करू शकतो ओपन करू शकतो आणि रीड करू शकतो याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे दोन नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स सिलेक्ट निवडा द करेक्ट वर्ड योग्य शब्द फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स रिकामी जागा भरण्यासाठी आता आईज सी डोळ्यांनी आपण पाहतो इयर हिअर कानाने ऐकतो म्हणून इथं शब्द येईल हियर याचा उत्तर पर्याय ये क्रमांक येईल एक नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा आता इथं निडल स्ट्रिंग सीव हेम आता प्रश्नचिन्हाच्या जागी स्टीच हा शब्द येईल दिलेले सर्व शब्द शिलाई कामाच्या संबंधित आहेत म्हणून याला योग्य पर्याय येईल म्हणून याचा योग्य पर्याय येईल स्टीच पर्याय क्रमांक चार नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड सिलेक्ट निवडा द प्रॉपर ॲक्शन वर्ड योग्य क्रियावाचक शब्द आता इथं कर्ट दही हे आपण शेअर ईट स्पील त्यानंतर चर याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल चार आपण दही वॉश करू शकत नाही कट करू शकत नाही पील करू शकत नाही चर्ण करू शकतो म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे चार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा